नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लता दिदींसंदर्भातली आहे. ज्येष्ठ गायिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता दिदी उपचारांना प्रतिसाद देत आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. प्रकृती खालावल्यामुळे लता दिदी सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये त्यांच्यावर उपचार होत असल्याची माहिती डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यासोबत त्यांना निमोनियासुद्धा झाला, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन लता दिदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे हे ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये गेले आणि लता दिदींची प्रकृती अत्यवस्थ आहे असं कळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लता दिदींसाठी प्रार्थना केली आहे. लता दिदी यांची प्रकृती चांगली व्हावी असे सगळेजण प्रार्थना करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आमची सगळ्यांची त्यांच्यासाठी प्रार्थना सुरूच आहे आणि ते लवकर बऱ्या व्हाव्यात आणि आम्हाला सगळ्यांना परत जसे आधीसारखे भेटायचे तसे भेटाव्यात ही ईश्वरच्या मी प्रार्थना आहे. आमची सगळ्यांची त्यांच्यासाठी प्रार्थना सुरूच आहे आणि ते लवकर बऱ्या व्हाव्यात आणि आम्हाला सगळ्यांना परत जसे आधीसारखे भेटायचे तसे भेटाव्यात ही ईश्वरच्या मी प्रार्थना आहे. लता दिदी उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती ब्रीचकँडी हॉस्पिटलचे डॉक्टरांनी दिली आहे. माननीय दीदी फिलहाल ब्रीचकँडी हॉस्पिटल के ICU में ही है. उनका प्रोसीजर चालू है, ट्रीटमेंट चालू है और वो फिलहाल प्रोसीजर्स को टॉलरेट कर रही है. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, आता काय परिस्थिती आहे, डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीबद्दल आता लेटेस्ट काही माहिती दिली आहे का? विलास, लता दिदींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दुपारीच माध्यमांसमोर येऊन माहिती दिली होती की लता दिदींवरती उपचार जे आहेत ते सुरू आहेत आणि हे उपचार ॲग्रेसिव्ह पद्धतीनं सुरू आहेत आणि त्या उपचारांचा ते उपचार जे आहेत ते लता दिदी सहनही करतायत अशा प्रकारची माहिती जे ही डॉक्टरांनी दिली. त्यानंतर पहिला सुरुवातीलाच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी लता दिदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. आता सद्यस्थितीला मधुर भांडारकर जे आहेत हे रुग्णालयामध्ये आलेले आहेत ब्रीचकँडीमध्ये आणि सुप्रिया सुळे यासुद्धा ब्रीचकँडी रुग्णालयात पोहोचलेले आहेत. आता जर आपण या रुग्णालयाची परिस्थिती पण जर पाहायला गेली तर अनेक लोकं जी आहेत ती लता दिदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहिती आहे लता दिदींच्या बाबतीत डॉक्टरांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक मान्यवर जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जे आहेत ती लता दिदींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आता ब्रीचकँडी रुग्णालयाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. कुटुंबीय जे आहेत मंगेशकर कुटुंबीय हे सुद्धा रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यामुळे जरी काळजीचं वातावरण जरी असलं या ठिकाणी तरी सगळीकडेच लता दिदींच्या तब्येतीच्या बाबतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता एक माहिती मिळते की थोड्याच वेळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत असं कळत आहे. त्यामुळे आता लता दिदींवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची एक टीम जी आहे ती अतिदक्षता विभागात तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू आहेत. लता दिदींचे डॉक्टर नक्कीच. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आपण थेट जाणार आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीच्या ठिकाणी. मिला है मैं इसके लिए पूज्य जीयर स्वामी जी का विशेष रूप से आभार प्रकट करता हूं. उन्होंने मुझे बताया है कि विश्वक्सेन इष्टि यज्ञ संकल्पों और लक्ष्यों की पूर्ति का यज्ञ है. मैं इस यज्ञ के संकल्प को देश के अमृत संकल्पों की सिद्धि के लिए नतमस्तक होकर के समर्पित करता हूं. इस यज्ञ का फल मैं अपने 130 करोड़ देशवासियों के सपनों की पूर्ति के लिए अर्पित करता हूं. साथियों,
दुनिया की अधिकांश सभ्यताओं में, अधिकांश दर्शनों में किसी विचार को या तो स्वीकार किया गया है या फिर उसका खंडन किया गया है। लेकिन भारत एक ऐसा देश है जिसके मनीषियों ने ज्ञान को खंडन मंडन स्वीकृति अस्वीकृति इससे ऊपर ही उठा करके देखा, स्वयं उससे ऊपर उठे, दिव्य दृष्टि से उस विवाद को देखा। हमारे यहां अद्वैत भी है और द्वैत भी है, और इन द्वैत अद्वैत को समाहित करते हुए श्री रामानुजाचार्य जी का विशिष्टाद्वैत भी हमारे लिए प्रेरणा है। रामानुजाचार्य जी के ज्ञान की एक अलग भव्यता है। साधारण दृष्टि से जो विचार परस्पर विरोधाभासी लगते हैं, रामानुजाचार्य जी उन्हें बड़ी सहजता से एक सूत्र में पिरो देते हैं। उनके ज्ञान से, उनकी व्याख्या से सामान्य से सामान्य मानवी भी उससे जुड़ जाता है। आप देखिए एक और रामानुजाचार्य जी के भाष्यों में ज्ञान की पराकाष्ठा है, तो दूसरी ओर वे भक्ति मार्ग के जनक भी हैं। एक और वो समृद्ध संन्यास परंपरा के संत भी हैं, और दूसरी ओर गीता भाष्य में कर्म के महत्व को भी अत्यंत उत्तम रूप में प्रस्तुत करते हैं। यानंतर बातमी आहे पुण्यातल्या आज झालेल्या राड्याची। आज पुण्यात जोरदार असा राजकीय राडा झाला। भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक यांच्यामध्ये हिंसक संघर्ष पाहायला मिळाला आणि हा संघर्ष आता चांगलाच हिंसक झाल्याचं दिसलं। त्यानंतर किरीट सोमय्या पुण्यातल्या रुग्णालयात आता दाखल झालेले आहेत, कारण शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली। या दरम्यान किरीट सोमय्या हे जखमी झालेले आहेत, त्यामुळे जखमी झालेल्या किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्याआधी शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुकीत किरीट सोमय्या हे पायऱ्यांवरती कोसळले आणि काही कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना या जमावाच्या तावडीतून बाहेर काढत कारमध्ये बसवलं। किरीट सोमय्या हे कारमध्ये बसल्यानंतर सुद्धा आक्रमक झालेले शिवसैनिक हे गाड्यांवर लाताबुक्क्या मारत होते आणि त्याचबरोबर गाडीच्या समोर झोपत गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होते। हा सगळा हिंसक झालेला संघर्ष आज पुण्यात पाहायला मिळाला। खरं तर भाजप आणि शिवसेना यांच्यातला हा जो राजकीय संघर्ष आहे तो आता हातघाईवर आलेला आहे आणि त्याचं चित्र आज पुण्यात पाहायला मिळालं। किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झाले, त्यानंतर महापालिकेमध्ये आले असताना शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून कसंबसं बाहेर काढलं। पोलिसांनी सोमय्यांना तिथून बाजूला नेत कारमध्ये बसवलं। पोलिसांनी किरीट सोमय्यांना गाडीत बसवल्यानंतरसुद्धा शिवसैनिक हे अतिशय आक्रमक झालेले होते। सोमय्यांच्या कारवरसुद्धा मग शिवसैनिकांनी हल्ला चढवला। काही कार्यकर्ते कारच्या समोर झोपले, काही कार्यकर्त्यांनी कारच्या मागच्या बाजूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पाण्याचा प्रकल्प असेल अशा अनेक प्रकल्पामध्ये टेंडर काढून फक्त भ्रष्टाचार झालाय, तो आम्हाला त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा होता, म्हणून आम्ही त्यांना हे या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो। त्या निवेदनाचा स्वीकार न करता माझ्या अंगावर गाडी घातली, मी आडवा पडलो, परंतु शिवसैनिकांचा जो रोष होता त्या रोषापुढे त्यांच्या या ठिकाणी पळते हुई थोडी झाली। असे खोटे नाटे आरोप आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर केले तर ते शिवसेना कदापि खपून घेणार नाही,
महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा बाहेर काढा तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर. तुमच्या पक्षाची सत्ता आहे म्हणून तो भ्रष्टाचार बोलायचं नाही, काही करायचं नाही आणि फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर ओरडायचं. हे शिवसेना पुणे शहर कधी कदापि सहन करणार नाही. दरम्यान या संपूर्ण राजकीय राड्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. पालिकेत आज किरीट सोमय्याला शिवसेनेने अक्षरशः मारण्याचा प्रयत्न केला, हुसकावून लागलं. दादा काय चाललंय नेमकं? शिवसेनेची संस्कृती आहे ना, ही शिवसेनेची संस्कृती आहे की मुद्दे संपले की गुद्द्यावर यायचं आणि याच्या आधारेच त्यांनी दहशत निर्माण करून हे सगळं चालवलं आहे. किरीट सोमय्या कधी स्वस्त बसला नाही, किरीट सोमय्या कधी स्वस्त बसणार नाही. तर डायरेक्ट तुमच्या घरापर्यंत विषय आल्यानंतर तुम्ही बिथरणार, पण ह्या बिथरण्यातून तुमचं राज्य असताना तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवताय. तुम्हाला जसे 50 जण एकत्र आणतात तसे इतरांनाही आणता येतात, पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, आम्ही 302 307 लावण्याचा आग्रह धरू, नाही ऐकलं तर पोलीस स्टेशनला घेराव घालू. पण आम्ही उठून 500 जण निघालो घेऊन आणि तुमच्या कारवर हल्ला केला, ही आमची संस्कृती नाही. किरीट सोमय्या आता नेमके कुठे आहे त्यांचं फिन्स? किरीट सोमय्या त्या धावपळीमध्ये पडले, त्यामुळे त्यांना आता संजीती हॉस्पिटलमध्ये काय झालं हे बघण्यासाठी नेलं आहे. CRPFची सिक्युरिटी आहे, नशीब CRPFची सिक्युरिटी ही खूपच स्ट्रिक्ट असते. त्याच्यातून कधी वेगळा प्रकार घडला असता परमेश्वराच्या कृपेने तो घडला नाही. CRPF आता कोणालाही त्यांच्या जवळ जाऊ देत नाही आहे. थोड्या वेळाने संजीवनी हॉस्पिटलमधून ते फ्रॅक्चर आहेत का, जखमी आहेत का सगळं कळेल. यापुढची भूमिका काय पक्षाची? कायदेशीर उत्तर असेल की? कायदेशीर उत्तर हीच आमची भूमिका राहणार. आम्ही कायदा हातात घेणार नाही, कायदेशीर मार्गाने आम्ही लढाई लढू. पोलीस स्टेशनला आम्ही दबाव निर्माण करू, आम्ही कलम दाखल करायला लावू. आमचेही कार्यकर्ते बरोबर होते, त्यांना सगळी नावं आयडेंटिफाय झाली, आम्ही सगळी नावं देऊ. याबरोबर सेनेची अशी भूमिका आहे ती वारंवार मातोश्री आणि राऊतांना टार्गेट करतात, म्हणून आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो. कायद्यात असं लिहिलंय, मी तुमच्यावरही बोलू शकतो, खर्डेकरांवर बोलू शकतो. तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणा. तुम्हाला वर्तमानपत्र उपलब्ध आहे, तुम्हाला चॅनल्स उपलब्ध आहे, तुम्हाला कोर्ट उपलब्ध आहे. तुमचा तुम्हाला वाटतंय महानगरपालिकेत भ्रष्टाचार, तुम्हाला नगरविकास. आता तेच म्हणतात, आम्ही निवेदन द्यायला गेलो तरी त्यांनी काय खाली? किरीट सोमय्या कोण की ज्याला तुम्ही निवेदन देताय? तुम्ही निवेदन द्या तिकडे जाऊन नगरविकास खात्याला ना. त्यांचं म्हणतंय की तुम्ही हा पण भ्रष्टाचार बाहेर काढा. नाही नाही, त्यांचं दावा. तुमचा नोकर आहे का किरीट सोमय्या? का तुमच्याकडचे संपले का भ्रष्टाचार काढणारे? लढाईत केंद्रापासून गल्लीपर्यंत सगळे किरीट सोमय्यांच्या मागे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निषेध केलाय. एक गोष्ट सांगतो, कर नाही तो डर्क आहे का? किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्या आरोपाचं उत्तर कागदपत्राच्या माध्यमातून द्या, न्यायालयाच्या माध्यमातून द्या. अशा प्रकारे किरीट सोमय्या घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने किरीट सोमय्याच्या मागे उभी राहील आणि वेळ प्रसंगी या सरकारच्या विरोधात राज्यपालांकडे किंवा न्यायालयात देखील दाद मागायची वेळ आली तर आम्ही दाद मागू. परंतु आज ह्या प्रकाराचा आम्ही खेदजनक तिरस्कार करतो आणि हे पुन्हा होऊ नये किंवा जे केलेल्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी करतो. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. कारण आज जेव्हा शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली यावेळी ते पायऱ्यांवरून खाली कोसळले, त्यानंतर त्यांना दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांच्या या प्रकृतीच्या बद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकूयात. आता एक तासापूर्वी किरीटजी सोमय्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्यांच्या मनगटीला जबरदस्त मुक्का मार लागलाय आणि माकड हाडाला पण मार लागलाय. आता त्यांची स्थिती स्टेबल आहे, हाताला प्लॅस्टर दिलंय. आले तेव्हा BP खूप जास्त वाढलं होतं, आता BP स्टेबलाइज झालंय. जनरल कंडिशन त्यांची बरी आहे, काळजीपूर्वक नाही आहे, पण ऑब्झर्वेशनची गरज आहे कारण BP फ्लक्च्युएट होतंय. हाताला प्लॅस्टर आणि स्लिंग लावली आहे, माकड हाडालाही इंजरी आहेत, रेस्टची गरज आहे. पण फॉर्च्युनेटली ही स्टेबल अँड नथिंग टू वरी. एक दिवसाचं ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि उद्या त्यांना डिस्चार्ज संचेती हॉस्पिटलमधून मिळेल. पुण्यातल्या या संपूर्ण राजकीय राड्यावरती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचं. आम्ही कायदा पाळतो पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात सातत्यानं लोकशाहीचा मुर्दा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो अशी प्रतिक्रिया ही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे आहे. चंद्रकांत, काय नेमकं असं कारण आहे की ही लढाई अगदी हातघाईवर आली? नेमकं तेव्हा काय घडलं होतं की थेट त्यांच्यावरती हल्ला झाला? आज किरीट सोमय्यांना धडा शिकवायचा अशी शिवसेनेने रिसर्च प्लॅनिंग केलं, त्यासाठी निवेदनाचं कारण पुढे केलं आणि रितसर त्यांना एक इशारा, गर्भित इशारा मिळवत जरब बसवण्यासाठी हा सगळा प्रकार केला. मग ही आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावेळेस ते शिवाजी पोलीस स्टेशनमधून तिथे तक्रार दिली त्यांनी जम्बो हॉस्पिटल संदर्भात सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात, जे जम्बो कोविड हॉस्पिटलच्या टेंडरवर, त्यानंतर ते तिथून पालिकेत यायला निघले आणि त्यानंतर माध्यमांना कुणकुण लागली. पण ही कुणकुण इतरांना कुणाला होती की नव्हती आय डोंट नो. तर ते बरोबर पालिकेत आले, आम्ही तिथं गेलो, सगळं तिथं 200 शिवसैनिक अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून उभे होते निवेदन घेऊन. त्या पलीकडल्या गेटला गेले, मग सोमय्या इकडल्या गेटला आले, पुन्हा सगळे पळत आले. ते व्हिज्युअलमध्ये आपल्याला सगळा तो राडा काय झाला तो दिसतच. त्यांनी निवेदन द्यायचं कारण दिलं पण शिवसेनेचा प्लॅन अगदी व्यवस्थित होता की आज सोमय्यांना धडा शिकवायचा आणि त्यांनी तो, मला वाटतं त्यामध्ये ते यशस्वी झालेत असं दिसतं. पण त्यानंतर भाजपवाले मात्र अक्षरशः चिडलेले आहेत. आता आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. मला सांगा आता इथून पुढची तुमची भूमिका आहे? तुम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाही चालत नाही ऐकलं. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तक्रार दाखल करणार आहेत. आजचा प्रकार जो आहे तो पोलिसांच्या हातातल्या काठ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतल्या आणि त्या काठीने गाडीवरती हल्ला झाला हे व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट दिसतंय. विटांचे तुकडे मारले गेले, दगडे मारले गेले आणि किरीट सोमय्या जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार उघडकीस आणत होते ते थांबवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि त्यांची शिवसेना करत आहेत. परंतु असे कितीही हल्ले झाले तरी भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. आज त्यांच्यावरती पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. पोलिसांची कारवाई म्हणजे दाखवण्याची दिखाऊ कारवाई असता नाही, कारण पोलीस आतापर्यंत ह्या घटनेमध्ये सपशेल अपयशी ठरलेत. 200 लोकांचा मॉब जमतो तिथे हल्ल्यासाठी ते प्लॅनिंग करतात आणि किरीट सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असून देखील पोलिसांना ही माहिती भेटण्यास अपयश आलं का? पोलीस महाविकास आघाडीच्या दबावाखाली झुकत आहेत, महाविकास आघाडी सरकार सांगेल तसं काम करत आहेत, याबद्दल सगळ्या पुणेकरांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि गृह खात्याने आता त्वरित ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे. जे हल्लेखोर होते, 150-200 हल्लेखोर होते, त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कट केलाय. त्यांच्यावर काहीच कुणकुण नाही लागली. पालिकेत 100 नगरसेवक आहेत भाजपचे, सुरक्षा रक्षक आहेत. आज महापालिकेला सुट्टी होती आणि भाजपचे नगरसेवक त्यावेळेला महापालिकेत नव्हते. हे नियोजनबद्ध पद्धतीने शांततेमध्ये केलं. जर कुणकुण लागली असती तर आम्ही हा प्रकार होऊ दिला नसता, हा प्रकार आम्ही थांबवला असता. परंतु शांतपणे प्लॅनिंगने हा प्रकार झालेला आहे, त्यामुळे त्याची कुणकुण कोणाला लागली नव्हती. ओके, हे शहराध्यक्ष म्हणले आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही निश्चित सडेतोड प्रत्युत्तर दिलं असतं, पण आता इथून पुढे ते कायदेशीर लढाई लढणार. ठीक आहे, आता ही लढाई अधिक तीव्र होणार हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर तर अधिक चेव पेटणार आहे यात शंका नाही आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे नितेश राणेंच्या जामिनावर अर्ज आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. आता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. 18 डिसेंबरपासून परब हल्ला प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती, मात्र सरकारी वकिलांनी प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावा असा अर्ज केल्यानं आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही आहे. यावर सरकारी पक्ष वेळकाढूपणा करतो आहे असा आरोप नितेश राणेंच्या वकिलांनी नोंदवला. मात्र सुनावणी सोमवारीच होणार असल्यानं नितेश राणे यांना पुढील काही दिवस तरी न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार आहे. आरोपी जेसीमध्ये गेल्यानंतर पोलिसांचं काही हक्क नसतो आणि आज आयोगाने कोर्टात बोलले
की काल रात्री तो हॉस्पिटल मध्ये होता उशिरापर्यंत, त्याच्यामुळे त्याला रिप्लाय करता आला नाहीये. तर हे सगळं चुकीचं आहे, जे काय सुरुवातपासून चाललंय, 18 डिसेंबर पासून चाललंय, सगळं चुकीचं आहे आणि इलिगल काम चाललंय. आणि आज पण जे काय ऍप्लिकेशन त्यांनी केलेलं आहे कोर्टात, त्याला फोरम शॉपिंग म्हणतात अंग्रेजीत. म्हणजे एक जज नको दुसरं जजला ते चुनतात, त्याच्यामुळे हे टोटली इलिगल काम चाललंय गव्हर्नमेंटकडून आणि हायली कंडमेबल आहे. त्याच्यामुळे सोमवारी आम्ही जे काय मांडणी करायचं आहे करू. मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून आता राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करू लागलेत. काँग्रेस पाठोपाठ शिवसेनाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेत. तसंच मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून 150 जागांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे आणि पालिका निवडणुकीत किमान 125 जागा मिळण्याची खात्री शिवसेनेला आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. या पक्षामध्ये आमचे पक्ष प्रमुख आणि त्यांच्याबरोबर असलेले नेतेगण हा निर्णय घेतात आणि दरवेळेला शिवसैनिक म्हणून आम्ही कुठलाही निर्णय त्यांनी घेतला तर तो आम्ही निर्णय मानून आमच्याप्रमाणे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आम्ही काम करतो. त्यामुळे जर निर्णय असाच होणार असेल तर त्याचंही स्वागत शिवसैनिक करेल, परंतु आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणं हे आमचं काम आहे. आमच्याकडे मुळामध्ये 227 नगरसेवक निवडून आणणे एवढी बांधणी असते, बांधणी आहे. आम्ही तेवढं त्या कारण प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे सैनिक, आमचे गटप्रमुख, आमचे उपशाखा प्रमुख सगळे असतात. पण ज्या वेळेला आमच्या आघाडीचं किंवा कोणाशी युती होते त्यावेळेला मग त्या उमेदवाराला आमचे सगळे लोक मदत करतात. बरोबर. आणि आमची बांधणी नक्कीच आहे. एवढा मोठी राजकीय भाकीत किंवा राजकीय याच्यामध्ये मी जाणार नाही, कारण प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा अजेंडा वेगवेगळा असतो. आमच्यासारख्या शिवसैनिकाला एकच अजेंडा असतो, तो म्हणजे माझे पक्षप्रमुख आम्हाला काय निर्णय देत आहेत, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तयार असतो. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. Thank you.